गेल्या ऐंशी दिवसांपासून कोरोना विषाणूने घातलेले थैमान आणि त्यामुळे करण्यात आलेले भारतभरातले लॉकडाऊन यामुळे मानवी स्वभावावरती सुद्धा विलक्षण परिणाम दिसून येत आहे असाच काहीसा प्रकार अमरावती येथे घडलेला आहे प्राप्त माहितीनुसार अमरावती येथील कोरोनाबाधित प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या राहुल नगर अंधविद्यालयामागेच दुकानदारावर तेथेच राहणाऱ्या प्रभाकर खंडारे नामक व्यक्तीने तलवारीने हल्ला केला गजानन नगर चौकामध्ये फिर्यादी महेंद्र खंडारे याचे किराणा दुकान आहे खंडारे हे आपले दुकान पाहण्याकरिता चौकामध्ये रात्री आठ वाजता गेले होते आणि दुकानासमोर आपल्या मित्रांसोबत चर्चा करीत होते तेवढ्यात आरोपी प्रभाकर खंडारे वर्षे पंचेचाळीस याने फिर्यादी व त्याच्या मित्राला मारहाण केली काही क्षणातच आरोपीने घर गाठून घरातून तलवारीने महेंद्र खंडारे याच्यावरती हल्ला चढविला तसेच त्याचे दुचाकीवर सुद्धा रॉडने हल्ला केला फिर्यादी महेंद्र खंडारे यांच्या तक्रारीवरून आरोपीवरती भारतीय दंडविधानाच्या कलम क्रमांक तीनशे चोवीस चार सत्तावीस अन्वय दाखल करण्यात येऊन प्रभाकर खंडारे याला ताब्यात घेण्यात आलेले आहे विशेष म्हणजे घटनास्थळापासून तीस फुटावरच आठ जून ला एका महिलेचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता हे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र असून सुद्धा पोलीस कर्मचारी हे आपल्या कर्तव्यावरती तैनात दिसत नव्हते विदर्भ न्यूज करिता फ्रेझरपोरा पोलीस स्टेशन अमरावती येथून शफिक अहमद व अजय शृंगारे यांचा वृत्तांत